हे बघा हे पेडव्यात, हे बघा ह्या पेडव्याची मी आज आमटी करणार आहे. तर ह्या पेडवे ना याच्यावरती खूप खवलं असतात, हे बघा दिसत आहेत खवलं तुम्हाला ना. तर ही खवलं आपण ह्या विळीवर काढायची आहे बघा, ह्या पद्धतीने अलगद असं म्हणजे ह्या साईडनं शेपटीकडनं असं वर घ्यायचं असं, की ती म्हणजे उलट्या दिशेने की खवलं ते चांगली येतात. हे बघा नंतर हे पंख कापून टाकायचे त्याचे. आणि ह्याच्यात ना भरपूर ह्या पेड्यांमध्ये काटे असतात, त्यामुळे मी तुम्हाला मागच्या वर्षात सांगितलं होतं की जे मासे काटेरी असतात ना त्याची आमटी खूप छान होते. तर मी याची थोडीशी जशी आमटी करून तुम्हाला दाखवणार आहे. ह्या पद्धतीने पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे, सगळे मासे आपण हे असे साफ करून घेऊया की असं वरची बघा आधी खवलं, आता मग याचं डोकं काढून घ्यायचं. हे तुम्हाला हवं असेल तर डोक्याचा भाग ठेवायचा, नाही तो काढून टाकायला चालतो. हे बघा या पद्धतीने आता हे साफ करून मी सगळे घेते आणि नंतर तुम्हाला धुवून झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि ह्याची अशी आपण अक्केश ठेवायचे आहेत, त्याची आमटी करायची, सुंदर आमटी होते कारण हा काटेरी मासा आहे आणि त्याच्यावर खवले पण भरपूर असतात. हे लक्षात ठेवायचं वैशिष्ट्य, हे तारल्याची सुद्धा आमटी चांगली होते. तर हे पेडवे आहेत. तर मंडळी काल आईने 50 रुपयाचे हे 6 पेडवे आणलेत आणि एकदम ताजे पेडवे मिळतात. खास करून कोकणामध्ये प्रत्येक गावात गावात जे मासेवाले जातात त्यांच्याकडे हे पेडवेच घेऊन जातात, कारण गावामध्ये लोकांना तेवढेसे बाकीचे मासे परवडत नाही, त्यामुळे पेडवे बांगडे आणि तारली हीच लोक जास्त खातात आणि सौंदळे पण खातात. तर आज आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे पेडवे याची आमटी कशी करायची ती. हे बघा स्वच्छ मी धुवून घेतले ते मासे. आता हे पाणीसुद्धा आहे जरासं, ते सुद्धा अगदी निथळून घेते. आता ह्याला मीठ लावून ठेवते, थोडंसंच मीठ लावून ठेवायचं कारण वाटप काढेपर्यंतच आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे. नंतर वाटप झालं की आपण ह्याला फोडणं द्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपण मीठ लावून ठेवायचं, म्हणजे ह्याला मीठ लागेल आणि जरा घट्ट पण होतात पण आहेत चांगले. तर बघा हे जास्त दोन आहेत, मी फ्राय करणार आहे, बाकी हे आमटीत टाकणार आहे. तर आता ह्याला मीठ लावून मी वाटप होईपर्यंत ठेवून देते. मी आता पेडव्याचं सार करणार ना, त्याच्यासाठी साहित्य म्हणजे मागे दाखवलं त्याप्रमाणेच आहे, विशेष काही नाही. ते बघा आपल्याला हवं जी जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे आपण हे खोबरं घ्यायचं आहे. लसणीच्या 5 पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा कांदा घेतला आहे कापून, अर्ध्यापेक्षा कमी इथे मी फोडणीला ठेवलं आहे कांदा. नंतर मग इथे हे थोडंसं हळद, 1 चिमूटभर अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, 7-8 काळी मिरी. नंतर ही तिरफळं घेतली आहेत, ही नंतर सगळ्या शेवटी घालायची, तिरफळं आधी नाही घालायची. आणि ह्या बघा मिरच्या, ह्या आप ज्याप्रमाणे खोबरं असेल त्याप्रमाणे मी ह्या 10 मिरच्या घेतल्या आहेत, पाण्यात भिजत टाकल्या, म्हणजे ह्या काय होतील लवकर बारीक होतील त्याच्या अशा टाकायच्या ह्या पाण्यामध्ये. आणि बघा बेडगी मिरच्या द्या, बेडगी मिरची 10 मिरच्या घेतल्या आहेत बेडगी मिरच्या ह्या. आणि आता हे चिंच, मी चिंचला भिजत घातली होती, चिंच आपल्याला वाटलं तर थोडंसं कोकम वरणं घालायचं. आणि हा छोटा नारळ आहे ना, त्यातलं 1 वाटी खोबरं घेतलं आहे. तर आता मी सगळं वाटपात घालून घेते बघा हे खोबरं, आणि एकदम बारीक वाटायचं. आणि मी आज तुम्हाला ही आमटी सोरकुलात दाखवणार आहे, जे मी गावाला मागे वळून ठेवतो सोरकुल आहे ना त्याच्यामध्ये. तर सोरकुल कसं वळसवायचं याचा पण आम्ही व्हिडिओ केला आहे, तोही तुम्ही नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. जर तुम्हाला हे वाटण पाट्यावर वाटतं आलं तर खूप चांगलं, उत्तम, खूप चांगली चव येते त्याला पाट्यावर वाटल्यानंतर. पण आता मी माझा पण तो पाट्या खाली धुणं बिणं खूप हे होतात, तर मी वाटप वाटून घेते. तर हे बघा हे वाटप मी वाटून घेतलं आहे. आता हे ही आमटी ना 5 माणसांना एका वेळेला चांगली पुरणारी आहे. समजा तुम्हाला जाड हवे असेल तर जाड, पातळ असेल तर पातळ तुम्ही करू शकता. हां तर मी आता इथे हे बघा हे सोरकुल आपलं वळसवलं होतं मी गेल्या वर्षी, ते मी आता ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी तेल घालते. आता तेल घातल्यानंतर काय करणार आहे, पहिल्यांदा मी संपूर्ण सोरकुलाला असं तेल लावून घेणार आहे, कारण बरेच दिवस त्याच्यामध्ये काही केलं नव्हतं ना, त्याच्यामुळे बघा जास्त नाही तेल घातलं आहे. बघा नेहमी घालतो ना आपण तेवढंच तेल घातलेलं आहे. चांगलं आता हे सोरकुल तापून दे, तेलही तापून दे की आपलं हे. हा बघा इथे मी अर्ध्यापेक्षा कमीच कांदा घेतला होता आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. मी या कढीपत्ता ना
आणल्यानंतर धुऊन ना सुकून म्हणजे सुकून सावलीत सुकून ठेवला, म्हणजे काय कळलं मिळत नाही ना कढीपत्ता, तर असं सुकून ठेवायचा पिशवीमध्ये फ्रीजमध्ये की तो आपला आई त्या वेळेला मिळतो. तर हे बघा आता तेल तापतंय, हे बघा पूल खरं म्हणजे चुलीवर आहे असं तापलं ना तर एक सुंदर सुवास येतो, ह्याला पण असा चांगला सुवास येतो बघा. तर असंही ढवळून घ्यायचं. आता याच्यामध्ये खरं पूर्वी लाकडी असे डाऊल असायचे, आता नाही आहेत म्हणून मी हा घेतला आहे बघाच, तर असं परतून घेते. थोडासा रंग गुलाबी पत्ता आणि लसणीचा वास यायला हवा ना उग्रपणाचा, तो पण आपण परतून घेऊया. हे बघा आता हे वाटप घालते. आता थोडंसं मी पाणी पण घालणार आहे याच्यामध्ये, कारण हे मिक्सरला लावलेलं आपला हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्याशी असं पातळ मी करणार आहे थोडंसं, परत ते परत नंतर मग घट्ट होतं ना शिजल्यानंतर. हे बघा गॅस मी फुलच ठेवला आहे, तर ह्याला कड येऊ दे. आता याच्यामध्ये थोडंसं मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे, कारण मग अशी आपण माशांना मीठ लावून ठेवलं आहे ना, याला चांगला कड आला ना की मासे नंतर आपण याच्यामध्ये सोडायचे आहेत. तर हे बघा आणि नंतर शेवटी कोकमचार टाकणार आहे, कारण हे काय होतं चिंचेमुळे काय होतं म्हणते ह्या आमटीला जरा घट्ट पण आहे तो चिंचेमुळे आणि एक वेगळी चव लागते बघा. आणखीन एक मी करणार आहे की याच्यामध्ये ना एक दोन छोट्या मिरच्या ना नंतर शेवटी मी चिरून टाकणार आहे, त्याने एक सुंदर चव येते बघा. तुम्ही ह्याप्रमाणे करून बघा, माशाच्या आमटीमध्ये आपण मिरची किंवा मसाला पावडर टाकली तरीसुद्धा ना दोन मिरच्या ना चिरून टाकायच्या की त्याला सुंदर चव येते. तर आता त्याला चांगला कड येऊ दे, तोपर्यंत आपण 2-3 मिनटं वाट बघूया. बघा चांगला कड आलेला आहे. तर आता हे मी मासे ना धुवून घेतले, तुम्हाला दाखवलं ना आहे पेडवे, हे तर आपण सोडायचे आणि फक्त 5 मिनटं ठेवायचं, जास्त हलवायचं नाही. हां तर हे आणि हे बघा हळदीची पानं आता सुकली आहेत माझ्याकडे, ही छोटी छोटी होती मी आणली आहेत, ही ह्याचे असे गाठे करून घालणार आहे. त्यानुसं एक सुंदर चव येते बघा, हळदीची पानं तिरफळं जे हे काटेरी मासे असतात ना, तर त्यांना आपण ह्या प्रकारे जर आपण हळदीची पानं घातली तर सुंदर चव येते. हे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन मिरच्या आहे बघा अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत मी, त्या मिरच्या त्या आपण टाकणार आहे. आणि हे थोडीशी 4 कोकम, कारण मी चिंच थोडीशी टाकली होती, जास्त नाही सुपारी एवढीच होती. तर आता काय करायचं, आता हे कसं हलवायचं ते बघा, फटक्यानं धरायचं, चमचा घालायचा नाही, चमचा घातल्या तर काय होणार ते मासे कुस्करतात मोडतात म्हणून. हे बघा आता आपण जरा गॅस कमी करून 5 मिनटं हे झाकण ठेवते हे आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. आणि नंतर कोथिंबीरवरनं घातली की आपली आमटी ही तयार झाली बघा, झाली आहेत 5 मिनटं बघा, एकदम गॅस स्लो ठेवला. आता मासे शिजले ते कसे बघायचे ते हे बघा, दिसतंय तुम्हाला हा बघा, ह्या चांगला ताट झाला आहे म्हणजे आपले मासे शिजले आहेत. आता काय जास्त ढवळत राहायचं नाही आहे. हे बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते, कारण हे जे चटणी गरम आहे ना तर ते चांगले शिजून येतील मासे, काय वेगळं आणि बघण्याची गरज नाही आहे, सगळे मासे तसेच होत आहे बघा, ते काटे पण दिसायला आले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही पेडव्याची आमटी तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. तर मंडळी, अस्सल मालवणी झणझणीत अशी सोरकुलात केलेली पेडव्याची आमटी ही तयार झालेली आहे. तुम्ही पण ती अशाच प्रकारे नक्की करून बघा, ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलवरील इतरही जे विविध व्हिडिओ आहेत तेही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.